सबंध जगावर आलेल्या कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाला आळा बसावा याकरता शासनाच्या राज्यातील सर्व धर्मीय धार्मिक स्थळ बंद करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व प्रार्थना स्थळ गेली 8 महिने बंद ठेवण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याने कोरोना महामारीच्या संकटाला टाळण्यात मोठ्या प्रमाणात यश आलं। याच पार्श्वभूमीवर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ तथा श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर समितीने न्यास आणि मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे स्वामी दर्शनार्थ देश विदेशातून येणाऱ्या लाखो स्वामी भक्तांची रेलसेल पूर्णतः थांबली होती, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व धार्मिक स्थळ भाविकांकरता उघडी करण्याचा निर्णय घेतल्याने अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यास तथा अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराची दार भाविकांकरता खुली करण्यात आली। यावेळी स्वामींच्या दर्शनार्थ आलेल्या भाविकांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं। तर स्वामी भक्तांकरता स्वामी दर्शन आणि महाप्रसाद वितरण सेवा ही गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर पासून पूर्ववत सुरू होणार असल्याचंही अमोलराजे भोसले यांनी सांगितलं। दरम्यान शासनानं जी नियमावली घालून दिली आहे तिचं तंतोतंत पालन करूनच भाविकांकरता स्वामी दर्शन महाप्रसाद वितरण आणि इतर सर्व धार्मिक विधी होणार असल्याचं अन्नछत्र न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी सांगितलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 9 महिन्यापासून बंद असलेले अक्कलकोट येथील श्री स्वामी स्वामी अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट हे धर्मादाय न्यास अलीकडच्या सुधारित शासनाच्या आदेशानुसार दिनांक 16/11/2020 पूर्वत चालू होत आहे आणि फक्त त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं शासनाने घालून दिलेल्या नियमाची मात्र कडेकोटरित्या अंमलबजावणी आम्ही करीत आहोत आणि त्याचप्रमाणे सर्व स्वामी भक्त जे येणारे परगावून त्यांनी देखील काही महत्त्वाच्या नियमावलीचं पालन करावं आणि शासनास पर्यायानं या आदेशातसुद्धा त्यांनी सहकार्य करावं। त्याचप्रमाणे सन्माननीय जन्मेंद्रराजे विजयेश्वरराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष आणि सन्माननीय विजयेश अमोलराजे जन्मेंद्रराजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठे झालेले हे अन्नछत्र मंडळ तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले हे अन्नछत्र मंडळ असंच आपलं त्याची भरभराट व्हावी हे स्वामी त्यांनी प्रार्थना करतो। आणि तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाव आणि भक्तीचा संगम पुन्हा स्वामी मंदिरात पाहायला मिळत असल्याचं वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर समिती अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितलं। श्री स्वामी समर्थ लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर हे गेल्या 8 महिन्यापासून स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी बंद होतं आणि त्याचे नित्योपचार हे नेहमीप्रमाणे सुरूच होते, पण बाहेरचे जे स्वामी भक्त होते त्यांना दर्शनासाठी पूर्णतः बंद होते। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या काळामध्ये कोरोनाच्या महामारीचं संकट हे मोठ्या प्रमाणावर आपल्या संपूर्ण जगावर आलेलं होतं आणि त्या माध्यमातून एक उपाययोजना म्हणून हे बंद ठेवण्यात आलेलं होतं। पण कालच्या दिवशी या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एक दीपावळीची सर्व स्वामी भक्तांना असेल सर्व भक्तांना असेल एक भेट दिली की बाबा 8 महिन्यानंतर का होईना महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळं उघडण्यात येतील म्हणून। आणि मग त्यानंतर रितसर असा शासनाचा GR आला म्हणजे लेखी आदेश आणि त्यामध्ये काही नियम व अटी कोरोनाबद्दल घालण्यात आलेले होते, त्यामध्ये सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन असेल किंवा एकाच वेळेला किती भक्त वगैरे सोडायचे वगैरे, त्यानुसार तातडीचे आम्ही विश्वस्त मंडळ सेवेकरी मंडळ यांची मीटिंग घेऊन त्यामध्ये असं ठरवलं की 1 तासाभरामध्ये 101 लोकांचं स्वामी भक्तांचं दर्शन व्हावं। राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्याच्या या निर्णयानंतर स्वामी भक्तांचा खूप मोठा लोंढा मंदिर आणि अन्नछत्र न्यासाच्या परिसरात पाहण्यास मिळतो आहे। लॉकडाऊनच्या काळात ठप्प पडलेल्या शहरातील सर्व उद्योग व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येणार असल्यानं अक्कलकोट शहरातील व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे।